पण तू आता मगाशी उल्लेख झाला तुझा तो बॅड पॅच होता साधारण तीन चार वर्षांचा तर त्या काळात तुझ्याकडे हा एक ऑप्शन होता की आपणच काहीतरी करायचं आपणच सिरियल करू आपणच सिनेमा करू आपणच एखादं नाटक करू आपणच मराठी सिनेमामध्ये काहीतरी करू तू का नाही केलं का खिशातले पैसे घालून सिनेमा करायचा नाही असं ठरवलं आहे नाही नाही तेव्हा तेव्हा खिशात एवढे पैसे आले पण नव्हते सर टाकायला पण हाय हा ऑप्शन होता ना सर माझ्याकडे तृप्ती जेव्हा ट टी व्ही एटीनमध्ये होती तर तिचा एक मित्र होता जो मल्याळम होता कॅमेरामन तर त्याचे एक मल्याळम फिल्मचा त्याला रिमेक करायचा होता मराठीत तर मी इनिशिएटिव्ह घेतलेला की नाही ती फिल्म चांगली होती आणि म्हणून मी आदित्य सरपतदारला फोन केला की तू डिरेक्ट करशील का तेव्हा तो बोलला नाही मी फासरा करतो आणि मग तो प्रवास सुरू झाला तर असा एक प्रयत्न चालू होता की आपण एक आपण एक चांगली फिल्म आपल्याला प्लेस कर प्लेस करेल अशी करूया तोपर्यंत नाटक करत होतो सर मी प्रसाद कांबळे कि म्हणजे प्रसाद कांबळे के किंवा केदार सरांचं ते गेला उडत ते चालूच होतं टेलिव्हिजन चालू होतं पण सिनेमा जे माझं माध्यम असं मला वाटतं की ते मी टेलिव्हिजन तसं मला ते तसं काय करू असं होईल ना हसाच्याकट फो ठीक आहे किंवा गंगूबाई नॉन मॅट्रिक नाटक नाटकापेक्षा सिनेमा आपलं वाटतं नाटक नाटक मला आपलं वाटतं सर नाटक मला आपलं वाटतं नाटकामुळे सगळं सुरू झालं तेव्हा नाटकच वाटतं सर पण सिनेमा ना सिनेमा ही माझ्यासारख्या पोरासाठी एक वेगळी आहे की ती गोष्ट आपण तसं काम करत होतो आणि अचानक ते बंद होणार आहे ना त्याची कारणं जेव्हा तुम्ही जेव्हा बसता ती खूप असतात तुम्हाला कळतं की बाबा आता पॅटर्न चेंज झालाय आता तो पॅटर्नचे सिनेमे बनत नाही आता वेगळ्या पॅटर्नचे सिनेमे बनतात मग तुम्ही थोडं आत्मपरीक्षण करावं लागतं मग त्या पॅटर्नमध्ये फिट होण्यासाठी तुला काय काय डेव्हलप करावं लागेल मग तुला काय व्हावं लागेल मग जेव्हा तू हुप्पाया करतो तेव्हा तू हनम्या असतोस पण जेव्हा तू फास्ट फेनी करशील तेव्हा तू हनुमान असणार आहेस तू फेनी नसणार आहेस तू अंबादास असणार आहेस ओके तुम्ही ते, ते मगाशी म्हणला तुम्ही शिफ्ट होणं ना ते खूप महत्वाचं असतं आणि ऍक्टरने शिफ्ट होणं खूप गरजेचं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट